सुशिक्षित बेरोजगारांचा टक्का वाढला आहे. कोल्हापुरातील तसंच राज्यामध्ये आणि देशामध्ये सुशिक्षित बेरोजगार वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाने आता कंत्राटी पद्धती चालू केलेली आहे. सर्व ठिकाणी कंत्राटी पद्धती चालू केली असताना कोल्हापुरातील संभाजी ब्रिगेडने अनोखं आंदोलन केलं आहे. कोल्हापुरातील सुशिक्षित लोक जे आहेत ते काय काय उद्योग करतात हाच एक प्रतिनिधी अनुभव येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आज ठाण मांडलेला आहे. कोल्हापुरातील अशा सर्व भेलवाला असेल, केळीवाला असेल, दूध विक्रेता असेल, चहा विक्रेता असेल, असे सगळ्यांचे एकत्रीकरण करून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये सुशिक्षित बेरोजगार आलेले आहेत. तू मित्रा किती शिकला आहेस आणि काय काय करतो? मी आरोग्य क्षेत्रामध्ये नर्सिंग शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि जर बघितलं गेलं तर माझी इच्छा DMR आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा असताना देखील गव्हर्नमेंट शासन हे हजारो नर्सेसची वॅकन्सी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असताना कंत्राटी करण्याचा घोळ आणि ज्या भरती प्रक्रिया काढलेल्या आहेत त्या भरती प्रक्रियेमध्ये घोळ घालून ठेवलेला आहे. ज्या परीक्षा त्यांनी घेतलेल्या आहेत त्या कंत्राटी कंपनीकडे त्यांनी दिलेलं आहे आणि यामुळे अनेक करोडो रुपयेचं या ठिकाणी भोगस या ठिकाणी झालेलं आहे असं आम्हाला माहिती आहे. आणि बऱ्याच सुशिक्षित तरुणांना आज सुशिक्षित बेरोजगार करण्याचं काम महाराष्ट्र शासन करत आहे. म्हणून आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात केळी विकण्याचा व्यवसाय तयार केलेला आहे. कोल्हापुरामधील एक सुशिक्षित बेरोजगार असेल, केळी विक्रेता असेल, भेल विक्रेता असेल, कोल्हापुरातील जिल्हाधिकारीमध्ये असा स्टॉल उभारून त्यांनी अनोखा आंदोलन उभा केला आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.